नमस्कार, मी ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. सलग 10 दिवस सुरू असलेलं हे राजकीय नाट्य मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अखेर संपलं. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी 29 जून रोजी जनतेशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. फक्त सामान्य लोकांनव्हे तर कलाकार मंडळी देखील आपलं मत मांडताना दिसले. पाहुयात कोणी कोणी काय प्रतिक्रिया दिल्या. मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता लेखक हेमंत ढोमेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भावनिक ट्विट केलं. त्याने हे ट्विट करताच अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला हे कळताच हेमंत ढोमेलाही दुःख झालं आणि त्याने आपलं मत मांडत उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानले आहेत. धन्यवाद उद्धव ठाकरे, तुमचा संपूर्ण प्रवास सहज, सुंदर आणि निर्मळ होता. कोरोना काळात आपण कुटुंब प्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब, तुम्ही कायम लक्षात राहणार. अशा प्रकारचं ट्विट हेमंतने केलंय. आपल्या वादग्रस्त आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या ट्विटर अकाउंटच्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना म्हणाली, तुमच्या नेतृत्वाबद्दल धन्यवाद. कोरोना काळात तुम्ही निपक्षपाती आणि राज्याचे जबाबदार, पारदर्शक, संवाद साधणारे आणि आश्वासन देणारे नेते होतात. तुमच्या वागण्याने माझ्यासारख्या समीक्षकांना देखील प्रशंसक बनवले. तुम्ही असताना महाराष्ट्र शासनाने जे काम केलं ते वाखाणण्याजोगं आहे. अभिनेता असतात काळे हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. तो नेहमी विविध मुद्द्यांवर त्याची वैयक्तिक मतं मांडताना दिसतो. नुकतंच आस्ताद काळे याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण असं आस्तादने पोस्टमध्ये म्हटलंय. तर तिसरी घंटा झाली, पडदा सरकला, नाटक सुरू, परफॉर्मन्स तोच, असं केदार शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. महाराष्ट्राची जनता जिंकली अशा प्रकारचं ट्विट आरोह वेलणकरने केलंय. आरोहने हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी त्याला कमेंट्सच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवला, तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं. हे ट्विट केल्यानंतर आरोहने आणखी एक ट्विट केलं, त्यामध्ये त्याने बऱ्याच वर्षांपूर्वीच्या वर्तमानपत्राचा एक फोटो शेअर केलाय. अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक स्तरातून कलाकार मंडळींकडून विविध संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या असल्या तरी सामान्य माणसाच्या मनात एक राजकारणी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा कायम जपली जाईल. कलाकारांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.